गोव्यातील वृत्तसृष्टीतल्या आघाडीच्या दैनिक गोमंतकची डिजिटल युगातही जोमाने वाटचाल. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा आणि बरच काही. या सर्वच क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत. केवळ अपडेट्सच नव्हे तर अप टू डेट. दैनिक गोमंतक .com या वेबसाईटला भेट द्या किंवा दैनिक गोमंतक ॲप डाउनलोड करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट. ग्लोबल हंगर इंडेक्सचा अहवाल जाहीर झालाय. यामध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा भारताची स्थिती गंभीर बनलीय. त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाची निशाणी ढाल तलवार देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. तर भारतीय महिला क्रिकेट संघानं 7व्यांदा एशिया कप जिंकलाय. या आणि इतर इंटरेस्टिंग बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात सविस्तर बातम्यांपासून. ग्लोबल हंगर इंडेक्सचा ताजा अहवाल भारतासाठी चिंतेचा विषय असून 121 देशांच्या यादीत भारत 107व्या क्रमांकावर आहे. हा ग्लोबल हंगर इंडेक्स जगातल्या भुकेल्या लोकांचं सर्वसमावेशक मोजमाप आणि मागोवा घेण्याचं एक साधन आहे. या इंडेक्सच्या स्कोरची गणना 100 पॉइंट स्केलवर केली जाते, ज्यावरून संबंधित देशातील लोकांच्या भुकेची तीव्रता दर्शवली जाते. यात 0 हा सर्वोत्तम तर 100 हा सर्वात वाईट स्कोर मानला जातो. या ताज्या इंडेक्सनुसार भारताचा स्कोर हा 29.1 आहे आणि देशाच्या दृष्टीनं हा गंभीर मानला जातोय. शेजारी देश पाकिस्तान आणि श्रीलंका यांची भूक स्थिती ही भारतापेक्षा चांगली आहे. श्रीलंका 64व्या, नेपाळ 81व्या तर पाकिस्तान हा 99व्या स्थानावर आहे. दक्षिण आशियातला अफगाणिस्तान हा एकमेव असा देश आहे जो 109व्या क्रमांकावर असून इथलं भूक संकट भारतापेक्षाही गंभीर आहे. तर चायनाचा स्कोर 5 कमी आहे. त्यामुळे भारताची स्थिती ही शेजारील देश पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षाही भीषण असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 2021 जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या यादीत भारत 101 या स्थानावर होता. मात्र या वर्षीच्या आकडेवारीनुसार त्यामध्ये आणखीन 6 अंकांची घसरण झालीय. भारतातील कुपोषित लोकसंख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होतीय. 2018 ते 2020 मधली कुपोषणाची आकडेवारी ही 14.6%, 2019 ते 2021 या 2 वर्षात 16.3% नोंदवली गेली आहे. याचाच अर्थ भारतातले 224.3 दशलक्ष लोक कुपोषित असल्याचं दिसून आलंय. जागतिक स्तरावर कुपोषित लोकांची एकूण संख्या ही 828 दशलक्ष आहे. भूकेच्या बाबतीत जरी भारताची स्थिती गंभीर असली तरी दुसरीकडे 2014 ते 2022 दरम्यान बालमृत्यूंचं प्रमाण हे 38.7% 35.5% कमी करण्यात भारताला यश आलंय. आता मून लाइटनिंग बद्दलची एक बातमी आपण ऐकूयात. विप्रो या IT कंपनी प्रमाणेच इन्फोसिसने अलीकडच्या काही महिन्यात मून लाइटनिंग या प्रकारामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. यावरून बराच गदारोळ माजलाय. यावर इन्फोसिसच्या CEO'नी स्पष्टीकरण दिलंय. आम्हाला 2 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आढळून आलेत. गोपनीयता भंग केल्या प्रकरणीही आम्ही त्यांना काढून टाकलंय, अशी माहिती सलील पारेख यांनी दिलीय. विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी देखील आपल्या कंपनीनं मून लाइटनिंगमुळे 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचं सांगितलं होतं. तर पारेख म्हणाले आहेत की इन्फोसिस ही आपल्या कर्मचाऱ्यांना इतर कंपन्यांबरोबर काम करण्याची मुभा देण्याचं धोरण आणण्यावर आता विचार करतीये. इन्फोसिसनं ऍक्सिलरेट नावाचं एक व्यासपीठ आता तयार केलंय, जिथं कर्मचारी कंपनी अंतर्गत तसंच बाह्य प्रकल्पांवर काम करू शकतात. कंपनीतल्या कुणाही व्यक्तीला बाहेरचं काम करायचं असेल तर त्यासाठी त्यावर बंधन नसेल असं पारेख यांनी सांगितलंय. एका तिमाहीत सरासरी 4000 लोक या नोकऱ्यांसाठी अर्ज करतात
आणि त्यापैकी 600 लोक निवडले जातात. कर्मचाऱ्यांच्या कामा व्यतिरिक्त शिकण्याच्या इच्छा बाळगण्याच्या इच्छेचे आम्ही समर्थन करतो. करारानुसार गोपनीयतेच्या वचनबद्धतेचा पूर्ण आदर केला जाईल याची खात्री करून आम्ही अधिक व्यापक धोरण विकसित करतोय. पण आम्ही डबल ड्युटी करण्याचं समर्थन करत नाही, असंही इन्फोसिसचे सीईओ पारेख यांनी म्हटलंय. तर सीएफओ निलांजन रॉय म्हणाले की इन्फोसिसनं दुसऱ्या तिमाहीत 10,000+ अधिक कर्मचारी निवडले, त्यामुळं एकूण कर्मचारी संख्या ही 3.4 लाख एवढी झालीय. कंपनीनं आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात 40,000 फ्रेशर्सची नियुक्ती केलीय. फ्रेशर्सना ऑनबोर्ड करण्यात कोणताही विलंब केलेला नाही. स्वेच्छेनं नोकरी सोडणाऱ्यांचं प्रमाण सप्टेंबरच्या तिमाहीत 27.1% घसरलंय, जे मागल्या तिमाहीत 28.4% होतं. पर्यावरण बदलाचा फटका बसलेल्या गरीब देशांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अल्पविकसित देशांच्या गटांकडून संयुक्त राष्ट्रांकडे करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात इजिप्तमध्ये होणाऱ्या पर्यावरण परिषदेत हा मुद्दा प्राधान्यानं मांडला जावा असंही या देशांनी म्हटलंय. अल्पविकसित देश असलेल्या गटाच्या अध्यक्षा मॅडलिन दियुफ सार यांनी गरीब देशांची भूमिका मांडलीय. पर्यावरण बदलाचा सर्वाधिक फटका हा गरीब देशांना बसतोय, त्यामुळं या देशांच्या अडचणी आणि गरजांकडे प्राधान्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. पर्यावरण बदलाचा फटका बसलेल्या देशांना निधी मिळवण्यासाठी सुविधा निर्माण व्हावी अशी आमची मागणी आहे. आगामी पर्यावरण परिषदेच्या अजेंड्यात या मुद्द्याला प्राधान्य दिलं जावं असंही त्या म्हणाल्यात. अल्पविकसित देशांच्या गटात 39 देशांचा समावेश आहे. पर्यावरणाची समस्या सर्व जगाला जाणवत असली तरी या देशांकडे सर्व जागतिक संस्थांचं दुर्लक्ष होतंय असं या गटाचं म्हणणं आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी गेल्या 20 वर्षात या देशांमध्ये एकूण जागतिक गुंतवणुकीच्या तुलनेत केवळ 2% गुंतवणूक झालीय. पर्यावरणाच्या बदलाचा फटका बसणाऱ्या देशांना दरवर्षी 100 अब्ज डॉलर्सची मदत करण्याचं श्रीमंत देशांनी दशकभरापूर्वी मान्य केलं होतं. हे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेलं नसल्याचं सार यांनी निदर्शनास आणून दिलंय. श्रोत्यांनो, आता वेळ झाली आहे आजच्या वेगवान घडामोडींची. नक्षल संबंध प्रकरणात 2014 अटकेची कारवाई झालेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक NG साईबाबा यांची मुंबई हायकोर्टात नुकतीच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. पण आता साईबाबावरील आरोप ग्राह्य धरत हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत शिक्षा झाल्यानंतर तुरुंगवास भोगणं हे गरजेचं आहे असं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं महाराष्ट्र शासनानं स्वागत केलंय. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या 2 गटांवर शिक्कामोर्तब झालाय. यापैकी उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल निशाणीवर समता पार्टीनं नुकताच आक्षेप घेतलाय. ही आमची निशाणी असल्याचं सांगत त्यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतलीय. तर आता शिंदे गटाच्या ढाल तलवार या निशाणीवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. कारण हे चिन्ह खालसा समाजाच्या प्रतीकाशी मिळतं जुळतं असल्यानं त्याचा वापर निवडणूक निशाणी म्हणून नको अशी मागणी सचखंड गुरुद्वारचे रणजित सिंग यांनी केलीय. आणि याबाबत त्यांनी निवडणूक आयोगालाही निवेदन पाठवलंय. डिप्रेशनच्या समस्येनं आज अनेकांना ग्रासलंय. कामाचा ताण, मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष, सोशल मीडिया, अपयश अशी त्यामागची अनेक कारणं आहेत. व्यक्ती कोणत्याही पदावरची किंवा क्षेत्रातली असो, वेगवेगळ्या कारणांमुळं लोक डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाकरीनं आपण डिप्रेशनमध्ये असल्याचा खुलासा केलाय. बॉलिवूडमुळेच आपण डिप्रेशनमध्ये गेल्याचा आरोप तिनं केलाय. पूर्वी या इंडस्ट्रीची प्रतिमा माझ्या मनात वेगळी होती, पण बिझनेस, क्रिएटिव्ह आणि खोटं वागायला लावणारे बॉलिवूडचे 3 चेहरे आपण पाहिले आणि याचाच आपल्या मनावर परिणाम झालाय असं तिनं म्हटलंय. भारतीय महिला क्रिकेट टीमनं 7व्यांदा एशिया कप जिंकलाय. यामुळे भारतात सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. भारतानं श्रीलंकेचं 66 धावांचं किरकोळ आव्हान 8 फलंदाज आणि 11 षटकं पूर्ण केले.
भारताच्या 71 धावांपैकी 51 धावा या एकट्या स्मृती मानधनानं केल्या आहेत, तर रेणुका सिंहनं भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे या दोघींवरही कौतुकाचा वर्षाव होतोय. श्रोत्यांनो, आता आपण ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. जनतेच्या कामाच्या फाईल्स प्रलंबित ठेवणाऱ्या सरकारी बाबूंना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भर कार्यक्रमात झापलंय. अधिकारी आपल्या पत्नीपेक्षा फाईल्सवर जास्त प्रेम करतात, त्यामुळे कित्येक वर्ष विकास कामांच्या फाईल्स रखडतात असं त्यांनी म्हटलंय. मैंने एक अधिकारी को पूछा था, भाई पत्नी से तो प्यार करते हो, उससे भी ज्यादा फाइल से क्यों करते हो, दबा दबा के क्यों बैठे हो? हाँ करना है तो करो, नहीं करना है तो मत करो, लिखो ना उस पर कुछ. और वो जिम्मेदार नहीं है सुधीर, तुम जिम्मेदार है, मैं जिम्मेदार हूँ, राज्य तुम्हारा है, शपथ मैंने ली है. लोग इनको नहीं बोलेंगे, तुमको बोलेंगे, मुझे बोलेंगे, ये सरकार काम नहीं करी करके. ऐसा काम है, पहले रोजगार नहीं, कोल का प्रोडक्शन नहीं, इम्पोर्ट हो रहा है. आप प्रोटेस्ट करो, आओ दिल्ली में, बताओ भूपेंद्र जी को मैं बुलाता हूँ. अनाय से जो लीना नंदन करके है सेक्रेटरी फॉरेन, वो मेरी एडिशनल सेक्रेटरी थी, बहुत अच्छी है. ये ऐसे कैसे काम हो, एक बोलता फॉरवर्ड, दूसरा बोलता बैकवर्ड, एक बोलता है स्टार्ट, दूसरा बोलता है स्टॉप. काम नहीं हो पाएगा, बट दैट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पॉलिटिकल लीडरशिप. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.